केक अँड रेसिपी मध्ये आपले सर्वांचे स्वागत। तिरुपतीला जसे दही भाताचे प्रसाद भेटते तशा पद्धतीचे मी दही भात बनवणार आहे। लागणारे साहित्य पाहूयात। एक वाटी बारीक तांदूळ, दोन वाटी दही, एक वाटी दूध, एक चम्मच उडीद डाळ, दोन चम्मच भिजवलेली चना डाळ, जिरे मोहरी, कढीपत्ता, आलं किसून घेतले आहे, हिरवी मिरची कट करून घेतलेली, एक चम्मच पिठी साखर, कोथिंबीर, लाल मिरची। मी येथे एक वाटी बारीक तांदूळ घेतलेले आहे, तुम्ही कुठले पण घेऊ शकता। मी भात बनवून घेणार आहे। कुकरला लावता वेळेस एक वाटी तांदूळ आणि त्यामध्ये दोन वाटी पाणी ऍड करायचे। मऊ असा भात बनवून घ्यायचा, मोकळा नाही बनवायचा। भात बनून तयार आहे, एका बाउल मध्ये काढून घेत आहे। मऊ असा भात तयार आहे, एकदम मऊ भात बनवून घ्यायचे। भातामध्ये एक वाटी दूध ऍड करायचे, थंड दूध आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मी येथे पूर्ण एक वाटी दूध वापरलेले आहे। भातामध्ये दूध वापरल्याने भात कोरडा होत नाही। हे भात 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊयात। मी येथे कढई गरम करायला ठेवलेली आहे, तडका बनवून घेत आहे। मी येथे अर्धी पोळी तेल वापरलेले आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर जिरे मोहरी टाकून घ्यायची। जिरे मोहरी तडतडल्याच्या नंतर हिरवी मिरची टाकून घ्यायची। एक चम्मच उडीद डाळ, दोन चम्मच भिजलेली हरभऱ्याची डाळ, मी हरभऱ्याची डाळ 1 तास भिजत ठेवले होते। छान डाळ व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे। 1/2 इंच किसलेले अद्रक, अद्रकने दही भाताला छान स्वाद येतो। डाळ छान फ्राय झालेली आहे। 2 ते 3 लाल मिरची ऍड करून घ्यायचे।
उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी असा भात खूपच छान राहतो आणि गार पण राहते खाण्यासाठी. थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे, एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. असे दही भाताचे तिरुपतीला खूप छान प्रसाद भेटते, आम्हाला खूपच आवडतो. अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा. दही भात रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. धन्यवाद.